कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। करसगावात ग्रामस्थांकडून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। नेवासा तालुक्यातील करसगाव येथील हनुमान मंदिर ते फुलसौंदर नांगरे पुंड वस्ती या 1 किलोमीटर अंतर असलेल्या वस्तीसाठी सुरुवातीला तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले तसेच माजी आमदार शंकरराव गडाख यांनी या रस्त्यासाठी खडीकरण भराव रस्त्याचे काम पूर्ण केले होते। तसेच विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी येथे पावसाळ्यात होणारी शेतकऱ्यांची मोठी अडचण लक्षात घेऊन 25/15 योजनेतून रस्ता डांबरीकरण मंजूर केले। जवळजवळ 800 मीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले होते, तर वस्तीवरील जवळपास 200 लाभार्थी शेतकरी एकत्र येऊन आपण ही काहीतरी श्रमदानातून वेगळा संदेश या कामातून देण्याची मानसिकता काही ज्येष्ठ तसेच युवक शेतकऱ्यांनी एकत्र बसून मांडल्याने या 200 मीटर रस्त्याचे काम वस्तीवर असणारे कुटुंबातील सदस्य सहभाग नोंदवून आज वेगळा संदेश दिला आहे। या अगोदर येथे वस्तीवर जाण्यासाठी खडीकरण होतं, पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत असे, परंतु डांबरीकरण झाल्याने ही समस्या कायमची सुटली असल्याने वस्तीवरील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। याच आनंदातून सर्व एकत्र येऊन श्रमदानातून काम केले असल्याचे युवक नेते सतीश फुलसौंदर तसेच सुनील पुंड यांनी सांगितलं। आज करसगाव तालुका नेवासा येथील हनुमान मंदिर ते पुंड फुलसौंदर नांगरे वस्ती रस्त्याचं खडीकरण 200 मीटरचं काम काही कारणास्तव अडखळलं होतं, ते सर्व शेतकऱ्यांच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या श्रमदानातून या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे। सर्व लाभार्थी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे। 25/15 मधून हा रस्ता मंजूर झाला होता, हे रस्त्याचं काम डांबरीकरणाचं पूर्ण झालं होतं, परंतु 200 मीटर रस्ता हा रखडला होता काही कारणास्तव, तो आज श्रमदानातून पूर्ण केला आहे। यावेळी विठ्ठल फुलसौंदर रावसाहेब फुलसौंदर गोरक्षनाथ नांगरे रमेश टेमक पंकज नांगरे संदीप पुंड सागर टेमक दत्तात्रय फुलसौंदर दत्तात्रय विटनोर सुरेश पंडित राजेंद्र विटनोर माणिकराव पुंड ज्ञानदेव विटनोर कैलास नांगरे माजी सरपंच उपसरपंच भारत पुंड आदींसह मोठ्या प्रमाणांवर शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी कमलेश गायकवाड कॉमन न्यूज मराठी नेवासा।